रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महायुतीतील तिढा हा कायम आहे. रविवार रात्री वर्षावर 2.5 तास खलबत झाली, मात्र बैठकीसाठी सामंतबंधू सुद्धा उपस्थित होते, मात्र हा तिढा अद्यापही कायम आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महायुतीचा तिढा अद्याप कायम आहे. वर्षा बंगल्यावर या संदर्भात 2.5 तास खलबत झाली, मात्र अजूनही हा तिढा कायम आहे. या बैठकीला सामंतबंधू सुद्धा उपस्थित होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात किरण सामंत हे इच्छुक आहेत, मात्र तिढा अद्याप कायम आहे. नारायण राणे यांचं सुद्धा नाव समोर येत आहे, त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीचा कोण उमेदवार असणार या संदर्भातील तिढा अद्याप कायम आहे. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत. अनिल, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अद्याप कायम आहे. नक्की जगदीश, पाहायचं झालं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा निवडणुकीचा उमेदवाराचा तिढा महायुतीला अद्याप हा कायम आहे. त्याचं कारण म्हणजे की आपण पाहायचं झालं तर काल रात्री वर्षा बंगल्यावर रात्रीच्या सुमारास जी बैठक पार पडली, याच बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांची बैठक झालेली आहे, अशी सूत्रांची माहिती मिळते. मात्र ही तर जी जागा आहे, जी किरण सामंत हे आहेत ते दबाव करत आहेत की जागा मिळण्यासाठी, मात्र पाहायचं झालं तर कुठेतरी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेची जी जागा आहे ती किरण सामंत यांना देण्याचा जो प्रयत्न आहे सुरू आहे. मात्र पाहायचं झालं तर तेथील जे मंत्री आहेत नारायण राणे हे सुद्धा भाजपाचे आहेत, ते सुद्धा कुठेतरी जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भेटी घेतात की ती जागा मिळावी म्हणून त्यांचा सुद्धा दबाव कुठेतरी करतात, असं सुद्धा पाहायला मिळतं. जगदीश, धन्यवाद अनिल दिलेल्या या माहितीबद्दल. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अद्याप कायम आहे. एकीकडे महायुतीमध्ये भाजप या जागेसाठी इच्छुक आहे, नारायण राणे यांचं नाव समोर येतं, दुसरीकडे सामंत बंधू सुद्धा इच्छुक आहेत, किरण सामंत हे या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा झाली, या बैठकीला सामंत बंधू हे उपस्थित होते.